समाजाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तळागाळातील नागरिकांसाठी काम करणाऱ्या रोटरीचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजासाठी निस्वार्थ योगदान देणाऱ्या रोटरीचे संस्कार सगळ्यांनी घेतले तर देश एकसंघ होऊन जागतिक महासत्ता होईल असा विश्वास पुणे विद्यापीठाचे माजी समन्वयक डॉक्टर रावसाहेब शिंदे यांनी व्यक्त केलाय. रोटरी क्लब ऑफ कळवण आणि रोटरॅक्ट क्लब कळवण यांच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल अशा वेणुगोपाल, मविप्र सरचिटणीस डॉक्टर नितीन ठाकरे, सहप्रांतपाल डॉक्टर अरुण पठाडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पवार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांतपाल अशा वेणुगोपाल यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, क्रीडा, शिक्षण यासाठी रोटरीचे अविरत प्रयत्न सुरू असल्याचं सांगत आगामी काळात रोटी मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली आहे. मविप्र सरचिटणीस ठाकरे यांनी सरकार जिथे कमी पडते तिथे रोटरी आपले काम करत असल्याचं सांगितलंय. यावेळी पदग्रहण कार्यक्रमात माजी अध्यक्ष संभाजी पवार यांनी नूतन अध्यक्ष रवींद्र बोरसे, सेक्रेटरी प्रमोद सूर्यवंशी यांच्याकडे रोटरी क्लबचा पदभार दिलाय. तर रोटरॅक्टचे अध्यक्ष अमोल कुमावत यांनी नूतन अध्यक्ष यश देवघरे, सेक्रेटरी निलेश पगार यांना पदभार दिलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास शिरोरे यांनी केलंय. नवनियुक्त अध्यक्ष म्हणून आपली नियुक्ती करण्यात आली. आपण भविष्य काळात क्लबसाठी आणि जे समाजात गरजूवंत लोक आहेत त्यांच्यासाठी काय करणार? आमच्या क्लबमार्फत आमच्या प्रांतपाल मॅडमने दिलेल्या आदेशान्वये आम्ही काम करणार आहोत आणि हे काम करताना आम्ही समाजातील वंचित घटकासाठी काम करणार आहोत. समाजातील खालच्या स्तरापर्यंत जाऊन त्यांचे शिक्षण, आरोग्य या विषयाला महत्त्व देऊन आम्ही काम करणार आहोत. धन्यवाद. आपले जे रोटरी क्लबकडनं वेगवेगळे प्रोजेक्ट वापरले जाऊ राहिले त्यांचे जिथं पदासाठी न वापरता त्याचा परिपूर्ण प्रत्येक सदस्याने वापर केला गेला पाहिजे. त्या संदर्भात आपण नवनियुक्त आणि जे आजी माजी सदस्य अध्यक्ष असेल त्यांना काय मार्गदर्शन करणार? मी त्यांना फक्त एवढं सांगू इच्छिते की जे करतील ते चांगलं काम करा, निस्वार्थ काम करा आणि समाजासाठी काम करा. तर नक्की भलं होणार आणि त्यांचं पण खूप कौतुक आहे आणि त्यांना खूप आशीर्वाद पण मिळणार सगळ्यांचे. धन्यवाद. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण.